झी 24 तास एक पाऊल पुढे। आयपीएलच्या 6व्या सीझनला सुरुवात झाली त्यावेळी क्रिकेट पंडितांनी कॅप्टन्स बाबत वेगवेगळी भाकितं वर्तवली होती, मात्र त्यांची सारी भाकितं चुकीची ठरली आहेत। कारण मैदानावर अनेक देशी युवा चेहरे आपल्या कॅप्टन्सीनं साऱ्यांना प्रभावित करतायत। या युवा कॅप्टन्सनं आपल्या धूर्त नेतृत्वानं अनेक बड्या कॅप्टन्सवर मात केली। मुंबई इंडियन्सचं मैदानावरील नशीब बदलण्याचं काम केलं ते युवा रोहित शर्मानं। रिकी पॉन्टिंगच्या कॅप्टन्सीखाली ज्या टीमला पराभव सहन करावे लागत होते तीच टीम रोहितच्या नेतृत्वाखाली प्रतिस्पर्ध्यांसाठी धोकादायक ठरते। कॅप्टन्सी बरोबरच बॅटिंगमध्येही तो चांगलीच कमाल करतोय। रोहित शर्मानं 14 मॅचेसमध्ये 54.11 सरासरीनं 487 रन्स केलेत। नॉट आउट 79 रन्स ही त्याची सर्वोत्तम इनिंग ठरली आहे। तर या सीझनमध्ये त्यानं आतापर्यंत 4 हाफ सेंचुरी झळकावल्यात। रिकी पॉन्टिंगकडून रोहित शर्माकडे मुंबईची कॅप्टन्सी सोपवण्यात आली। त्यानंतर रोहितनं ह्या सीझनमध्ये आतापर्यंत 8 मॅचेसमध्ये मुंबईची धुरा सांभाळली। त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं केवळ एकच मॅच गमावली आहे। व्हेन्यू कुठलाही असो, प्रतिस्पर्धी कुठलाही असो, परिस्थिती कशीही असो, पराभवाचं रूपांतर विजयात करण्यास कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी कायम तयार असतो। त्यामुळेच धोनीची टीम तिसऱ्यांदा आयपीएलचं अजिंक्यपद पटकावण्यास तयार आहे। महेंद्रसिंग धोनीनं 15 मॅचेसमध्ये 37.40 सरासरीनं 374 रन्स केलेत। नॉट आउट 67 रन्स ही त्याची आयपीएलच्या 6व्या सीझनमधील सर्वोत्तम इनिंग ठरली आहे। बॅट्समन म्हणून धोनीनं आपली जबाबदारी चोख पार पाडलीच आहे, शिवाय कॅप्टन्सीमध्येही त्यानं आपली वेगळी छाप सोडली आहे। चेन्नई सुपर किंग्जला त्यानं 15 पैकी 11 मॅचेसमध्ये विजय मिळवून दिलाय। त्याची टीम आयपीएलच्या 6व्या सीझनमध्ये पॉईंट टेबलमधील आता T20 कमालीचा यशस्वी ठरतोय। स्टार क्रिकेटपटू शिवाय द्रविडनं आपल्या टीमला टॉप 4 मध्ये नेऊन ठेवलंय। कॅप्टन्सीप्रमाणेच बॅटिंगमध्येही तो हिट ठरलाय। राहुल द्रविडनं 14 मॅचेसमध्ये 32.25 सरासरीनं 387 रन्स केले आहेत। त्यानं 4 हाफ सेंचुरीजही ठोकल्यात, तर 65 ही त्याची सर्वोत्तम इनिंग ठरली आहे। त्याचप्रमाणे राहुल द्रविडची कॅप्टन्सी कमालीची यशस्वी ठरली आहे। त्यानं 14 मॅचेसमध्ये रॉयल्सची कॅप्टन्सी केली आहे। यामध्ये त्याला 10 मॅचेसमध्ये राजस्थानला विजय मिळवून देता आला आहे, तर केवळ 4 मॅचेस त्याच्या कॅप्टन्सीखाली रॉयल्सने गमावल्यात। त्यामुळे 40 वर्षीय द्रविड आपल्या टीमला दुसऱ्यांदा चॅम्पियन्स बनवण्यासाठी सज्ज झालाय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।